डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 133वी जयंती. देशभरात उत्साहाचं वातावरण. महामानवाला अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर अलोट गर्दी. महायुतीचं जागावाटप अखेर ठरलं असल्याची सूत्रांची माहिती. दक्षिण रत्नागिरी सिंधुदुर्गातून नारायण राणेंची उमेदवारी निश्चित असल्याची माहिती. तर नाशिकमध्ये हेमंत गोडसे की अजय बोरस्ते याबाबत सस्पेन्स मात्र कायम. महायुतीची साखर कारखानदार नेत्यांसाठी अट. उमेदवारांना किती मतं मिळतात त्यावर कर्ज हमी देणार असल्याची सूत्रांची माहिती. अधिकाधिक मतं मिळावी त्यासाठी कामाला लागा नेत्यांच्या सूचना. लोकसभेसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार. आंबेडकर जयंतीचं औचित्य साधत मोदींच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध होणार. पश्चिम रेल्वेवरील आजचा मेगा ब्लॉक रद्द. बोरिवली ते गोरेगाव दरम्यानचा ब्लॉक रद्द. आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाचा निर्णय. केंद्रीय मंत्री अमित शहांची आज भंडाऱ्यात सभा. महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंसाठी घेणार प्रचारसभा. देवेंद्र फडणवीस बावनकुळे उपस्थित राहणार. कोल्हापुरात महायुतीतले वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या रात्री उशिरापर्यंत जोर बैठका. नाराजांची समजूत घालण्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा प्रयत्न. धैर्यशील मोहिते पाटलांसह कुटुंबियांचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात घरवापसी. आज पक्षप्रवेश तर 16 एप्रिलला दाखल करणार उमेदवारी अर्ज. लोकसभा निवडणूक कुणाची जिरवण्यासाठी नसून पंतप्रधान निवडीसाठीची. रणजित सिंह निंबाळकरांचा म्हाड्यात नवा नारा. तिसऱ्या दिवशी राज्यात अवकाळीचं तांडव. विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा आणि पिकांची नासाडी. अंधेरी सबवे पूरमुक्तीसाठी आणखीन 209 कोटी रुपये. तर सर्व कामं पूर्ण होण्यास किमान 3 ते 4 वर्ष लागणार. यंदाही पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता. खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून कल्याणपूर्वक कार्यालयाच्या आवारात बाबासाहेबांना अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत केलं अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आदित्य ठाकरेंचं वरळीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन. बँड वाजवत वरळीकरांच्या जल्लोषात आदित्य ठाकरे सहभागी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या भेटीला. राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या जयसिंगपुरातील घरी घेतली भेट. बैठकीला धैर्यशील माने उपस्थित. आज कणंगले मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांच्या रात्रभर गाठी भेटी. मुख्यमंत्री शिंदेंनी मध्यरात्री विनय कोरेंची घेतली भेट. शिंदेंसोबत चंद्रकांतदादा पाटील धैर्यशील मानेही उपस्थित. मोदींची गेल्या 10 वर्षात केलेलं काम महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवलं. तर महाविकास आघाडीच्या उमेदवारीचं डिपॉझिट जप्त होणार. कोल्हापुरातील मेळाव्यातून मुख्यमंत्र्यांची महाविकास आघाडीवर टीका. दिल्लीतून काँग्रेसच्या वरिष्ठांचा विश्वजित कदम यांच्यावर दबाव असल्याची माहिती. महाविकास आघाडी एकसंध राहण्यासाठी कदमांनी सोबत राहणं गरजेचं. काँग्रेस वरिष्ठांचा विश्वजित कदमांना सल्ला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कालच्या बैठकीनंतर आज पुन्हा राज ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक. बैठकीत महायुतीसोबतच्या युती संदर्भात महत्वाची घोषणा केली जाण्याची शक्यता. मनोज जरांगे पाटलांचा आज मुंबईचा दौरा. जरांगे पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येणार. महादेव जानकरांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची 20 एप्रिलला परभणीत जाहीर सभा. मोदींच्या या सभेनंतर मतदारसंघाचं चित्र बदलेल आणि आपण मताधिक्यानं विजय होऊ जानकरांचा विश्वास. मुंबईतून कोकण मार्गे 32 अतिरिक्त उन्हाळी गाड्या. रेल्वे मार्गावरील बहुतांश सर्वच रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा यादी फुल. विदर्भामध्ये 3 दिवसांमध्ये 7,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज. विदर्भामध्ये आजही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.